नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला आज ग्रामीण भागातल्या कोविड सेंटरची पोलखोल करणारा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे आरोग्य प्रशासनाचं ग्रामीण भागामध्ये लक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा। कोविड सेंटरबद्दल अनेक तक्रारी आता येऊ लागलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये शहरातील कोविड सेंटरच्या मानानं ग्रामीण भागातील कोविड सेंटरची अवस्था अत्यंत वाईट आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमधला एक व्हिडिओ आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत। ग्रामीण भागाकडे प्रशासनाचं कसं दुर्लक्ष आहे हेच यावरून दिसून येतं आणि त्यामुळे कोविड रुग्णांची कशा पद्धतीनं हेळसांड होते हे आपल्याला दिसू शकेल। हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला संताप येईल। या व्हिडिओ खुद्द कोरोना बाधित एका महिला रुग्णानं न्यूज 18 लोकमतला पाठवला आहे। बघा आणि ऐका राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षपणाचा पुरावा हाच आहे। खाऊन घ्यावा पहिला आणि व्यवस्था नाही आणि तीच चालू आहे आमची चिंता। काय आणून फुलं नसतं इथं काय दवा येतं फुलं नेसते त्या थंडी तापच्या गोळ्यानं काय होतं मग ते घरी खात होतो मला पण मग ताप नाही थंडी नाही का ताप नाही त्याला खायला नाही प्यायला नाही असं परेशानी झाली। आपण बघितलं या महिलेची व्यथा काय आहे। स्वतः कोरोनाबाधित महिलेनं हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतला पाठवलेला आहे। या व्हिडिओमध्ये ही महिला आपल्या व्यथा सांगताना दिसते। यांना पंखे चालत आहेत ना वीज आहे, आंघोळीला पाणी दिलं गेलेलं नाही आहे, त्यामुळे ग्रामीण भागातल्या कोविड सेंटरवर कशा पद्धतीनं रुग्णांचे हाल होत आहेत हेच यावरून दिसून येते। आणि या सगळ्यामध्ये खरंच ही कोविड सेंटर आहेत का, रुग्णांना उपचार करणारी केंद्र आहेत का, की कोणता तरी जेल आहे असा प्रश्न हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला येतो आणि आपल्या मनामध्ये निर्माण होतो। आणि खरंच या प्रशासनाच्या हलगर्जीपणाची कीव करावी वाटते, हलगर्जीपणाबद्दल संताप निर्माण होतो आहे। गंगापूर औरंगाबादमधली ही कोविड सेंटरची दृश्य आहेत, कशी अवस्था आहे या कोविड सेंटरची तुम्ही फक्त बघा आणि तुमच्या लक्षात येईल की रुग्णांवर कशा पद्धतीने इथं उपचार केले जात आहेत। स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत, त्याचबरोबर पाणी साचलेलं आहे इकडे तिकडे, त्या सगळ्यामध्ये या रुग्णांना आंघोळीला पाणी दिलं जात नाही आहे, पंखे चालू नाही आहेत, वीज नाही आहे या ठिकाणी, किंवा वीज गेली तर ती दोन दोन चार चार तास येत नाही आहे। त्यांची अवस्था काय झाली आहे या महिलेनं सांगितलेलं आहे। कशा पद्धतीनं हे बघितलं तर जिकडे तिकडे पॅचेस केलेले आपल्याला दिसतात आणि घाणीचं साम्राज्य आहे ते सगळीकडे पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता तरी आरोग्य यंत्रणेचे डोळे उघडतील का हे बघावं लागणार आहे। आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत। इम्तियाजी, ही दृश्य तुमच्या जिल्ह्यातली आहेत गंगापूरमधली आणि खरंच प्रशासनाचं लक्ष नसल्याचे ही दृश्य आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? औरंगाबाद जिल्ह्यातली पूर्ण परिस्थिती अशीच आहे? नाही, हे दृश्य मी पण बघितलेले आहे आणि जेव्हा मला हे व्हिडिओ मिळाला इमिजिएट मी तिकडचे जे SDO आहे संदीप सानप त्यांना बोललो आणि त्यांना विचारलं की आपण दर आठवड्याला एक रिव्ह्यू मीटिंग औरंगाबाद मध्ये घेत आहे, त्यामध्ये विभागीय आयोग, जिल्हाधिकारी आणि सगळे मोठे अधिकारी असते आणि त्या रिव्ह्यू मध्ये हेच आम्ही निर्णय घेतो की कोणत्या सेंटरमध्ये काय प्रॉब्लेम चाललेले आहे, कसा आपल्याला बेहतर सुधारित करावं लागायचं, ते सगळे निर्णय आम्ही घेत आहे। आणि हे दृश्य बघितल्यानंतर मला पण राग आला आणि मी तिकडचे SDO ला सांगितलं की तुरंत तुम्ही तिथे अधिकारी पाठवा किंवा तुम्ही स्वतः जा। आता या काळी तिकडचे तहसीलदार जे आहे त्या न्यू हायस्कूल सेंटर ज्याचे व्हिज्युअल्स आपल्याकडे आलेले आहे आपण जे दाखवत आहे ते तिथे तहसीलदार पोहोचलेले आहे, आम्ही आमची टीमलाही तिथे पाठवलेली आहे। हे खूप दुर्दैव आहे की सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि तिकडे महिलांच्या सोबत जे लहान बाळं आहे आणि ते महिला असं म्हणत असेल की आपल्याला फक्त एक लहानसा छोटासा एक आपल्याला बिस्किट पॅकेट दररोज ते देत आहे, तर हे निंदनीय आहे आणि त्याची चौकशी आम्ही करणार आहोत की कारण सरकार एका साईडला, प्रशासन आम्हाला एका साईडला हे सांगत आहे की आम्ही कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, कुणालाही त्रास होणार नाही, मग अशा प्रकारचे जेव्हा व्हिडिओ बाहेर निघत आहे तर लोकांमध्ये अजून एक भीती निर्माण होते आणि लोक काय करतं की ते टेस्टिंग करायला जात नाही।
ते क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यास तयार नसतं. आणि म्हणून याचं एक प्रमुख कारण आहे की अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे, आणि ते मी लोकांना दोष देत नाही, तिकडचे जो कोणी जबाबदारी अधिकारी आहे त्यांची जबाबदारी आहे. आता सध्याने सांगितलेले आहे की नाही साहेब सगळं बरं आहे, मी म्हटलं काही बरं नाही आहे, मी स्वतः हे व्हिडिओ बघितलेले आहे. त्यांचं म्हणणं होतं की फक्त त्या लोकांना गरम पाणी पाहिजे होतं स्नान करण्यासाठी, ते उपलब्ध नाही होतं. मी म्हटलं तिथे घाण्याचं साम्राज्य दिसत आहे, ते सगळं घाण दिसत आहे, आणि सगळं लोकांनी हे म्हटलेले आहे की आम्हाला खाण्यापिण्याचं, मग कोणत्या ठेकेदार आहे जे खाणंपिणं बरोबर प्रोव्हाइड करत नाही. या काळात मध्ये आपण सगळ्यांनी सिरियसली घेतलं नाही तर लोक अजून घाबरून जाईल आणि ते क्वारंटाईन सेंटरमध्ये जाणार नाही. आणि ते हे जे करोनाचा हे प्रॉब्लेम आहे, अगदी इम्तियाज जलील जी, लोक खरंच घाबरत आहेत क्वारंटाईन सेंटरमध्ये जायला, त्याची अवस्था सुद्धा हीच आहे. एक दोन प्रश्न छोटेसे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक बिस्किट दिलं जातंय त्यांना खायला, मग या रुग्णांची इम्युनिटी पॉवर कशी वाढणार ज्याच्या बाता केल्या जात आहेत, तो पहिला मुद्दा. दुसरा आता मुद्दा आहे की अधिकारी आता पोहोचलेत असं तुम्ही सांगितलं, खरंच एवढा सगळा व्हिडिओ त्या रुग्ण महिलेनं काढला, माध्यमांपर्यंत पाठवला, त्यानंतर आवाज आम्ही उठवला आणि मग अधिकारी गेले, या सगळ्यामध्ये कुठंतरी असं व्हायला नको असं वाटत नाही तुम्हाला? नाही, उद्या सकाळी 11 वाजता आमची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये त्या अधिकाऱ्यांना पण बोलवण्यात येईल आणि त्यांना विचारणार आम्ही की तुम्ही हे व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही का तिथे हे काम केलेले आहे. कारण काय आहे की दर सोमवारी 11 वाजता सर्व प्रमुख अधिकारी आम्ही लोकप्रतिनिधी बसून हे सगळं रिव्ह्यू घेत आहे की कुठे काय प्रॉब्लेम्स आहे, आणि खूप सारे सेंटर्स मध्ये खूप चांगले त्याचे बदलाव झालेले आहे. बिस्किटांच्या बाबतीत की अनेक महिलांनी हे सांगितलं आहे ज्यांच्या गोदीमध्ये लहान लहान बाळं आहे, त्यांचं म्हणणं आहे की एक छोटासा बिस्किटाचं पॅकेट ते देत आहे फक्त दिवसासाठी. मग आता एक प्रश्न निर्माण होतो की आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या डाईट मध्ये हे आयटम्स प्रोव्हाइड करण्यात येईल, दूध असू द्या किंवा बिस्किट पॅकेट असू द्या किंवा दुसरं जे खाण्यासाठी आयटम्स आहे ते प्रोव्हाइड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता मी स्वतः माझी टीम तिथे पाठवलेली आहे आणि त्यांच्याकडून विचार करून घेणार आहे आम्ही की तुम्हाला डाईट मध्ये काय काय मिळत आहे. आणि समजा हे निदर्शनात आले की कॉन्ट्रॅक्टर त्यांना हे पुरवत नाही होतं, तर मी आपल्याला शब्द देतो उद्याचा उद्याच हे अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू. अगदी, फक्त गंगापूरच नाही तर इम्तियाजी, संपूर्ण राज्यामधल्या ग्रामीण भागातल्या कोविड सेंटरमध्ये आता प्रशासनानं आणि आरोग्य विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय की इम्तियाज जलील यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की ही सगळी सुधारणा होईल आणि आता लवकरात लवकर या रुग्णांपर्यंत त्यांना सोयीसुविधा मिळतील अशी अपेक्षा करूया. यानंतर एसटीच्या संदर्भातले एक महत्त्वाचं